भारत स्काउट्स एंड गाइड्स कर्नाटक स्थानीय संस्थे चिक्कोडी हागू क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय चिक्कोडी इवर संयुक्त आश्रय तालूक मटद देशभक्ति गीते गायन स्पर्धे कार्यक्रम डायट सभा भवन जरुगितो कार्यक्रम चिक्कोडी निर्देशक श्री मोहन कुमार हंचाटे ससिगे नीरु हाकुव मूलक चालने नीडि मक्कळिगे हेच्चु प्रोत्साह नीडो कुरितु मातनाडिदरु इंत वो कार्यक्रम नम देशभक्ति गीते गायन स्पर्धन अदर वालूक हमें बहुत सतोष संगति कार्यक्रम नम स्कौट गाइड्स मेजर नम हेड तहसीलदार तहसीलदार नम्बर कार्यक्रम का बहुत सहकार एस एस कॉर्स अद्वर जो पाटील इंटरनेशनल जांबूरी मकल तयारी बहुत हम मुख्य अतिथि आगमिसिद तालूक दंडाधिकारी स्काउट गाइड्स न स्थीय संस्थे अध्यक्ष श्री सी एस कुलकर्णी स्काउट गाइड्स बाउट बिगड़े धन्यवाद राष्ट्र मटद कार्यक्रम अध्यक्षत चिक्कोडी बीओ श्री पीबी हिरेमठ वह भारत स्काउट्स गाइड्स तालूक स्थानीय संस्थे कार्यदर्शी श्री एन जी पाटील स्वागत प्रास्ताविकवा राज्य पुरस्कार राष्ट्रपति पुरस्कार सरकार प्रति मगुले राज्य पुरस्कार राष्ट्रपति पुरस्कार भागवे आ मकड़े रिसर्वेशन मकुल आय्के उन्नतवा कार्य अल्ली मकलिए उपयोग सरकारी शाले मकुल शाले मकुल उपयोग चिक्कोडी तालूक गीत गायन स्पर्धे भागवे बंद कर्स बेबल मकुल भागवे स्कौट गेड मकुल भागवे रेंजर्स कॉलेज मकुल भागवे मे बेसिशी अनेक कार्यक्रम नम चिक्कोडी सदस्य संस्था सुमार राज्य प्रथम स्थान पड़ीतक नम सदस्य संस्थे सुमार 3000 मकुल नम बेसिशी भागवे नम गौरव जिले प्रथम स्थान पड़ो राज्य प्रथम स्थान पड़ो नम चिक्कोडी सदस्य संस्थे प्रथम स्थान पड़ो नम विषय श्री एस एन तेगल्ली निरूपिसिदरु श्रीमती एम एस पाटील वंदिसिदरु कार्यक्रम मुख्य अतिथिगळागि एमटी जनगौड़ तालूकु अक्षर दासोह अधिकारी चिक्कोडी श्री एस बी चौगला डायट उपन्यासक चिक्कोडी श्री आर्य देवऋषि सरकारी प्रौढ़शाला मुख्योपाध्याय श्री डी बी अत्तारा डीओसी चिक्कोडी श्री जीएम सय्यद बीआरपी चिक्कोडी आगमिसिदरु श्री पीडी मजलटी श्री बीएल मडिवाड़ा श्री एएम
ತೋರಸೆ ಶಿಎಸ್ಎಸ್ ಕೋಳಿ ಶಿವತಿ ಜಿಎಂ ಚೌಗಲೆ ಶಿವತಿ ವಿಆರ್ ಶಾಲೆನು ಶಿವತಿ ಶೈಲೇಶ್ ಜೋಶಿ ಪುಷ್ಪ ಕುಂಬಾರ ರೂಪನಾಯಕ ಶಿವತಿ ಆರ್ಎಸ್ ರಾಯಮಾನೆ ಕುಲಕರ್ಣಿ ಶಾಯಿಸ್ತಾ ಮುಲ್ಲಾ ಮತ್ತು 100ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸ್ಕೌಟ್ ಗೈಡ್ಸ್ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿ ಮೂಡಿ ಬಂದಿತು. ಭಾಗವಹಿಸಿದ ಹಾಗೂ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಪಡೆದ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಪಾರಿತೋಷಕ ನೀಡಲಾಯಿತು. ರೋಹಿತ್ ಗರಬುಡೆ, ಪವರ್ ಟೈಮ್ಸ್ ನ್ಯೂಸ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ.